पहले याचे मध्ये फसवायचा देऊन ते ही याची प्रोसेस आहे आणि चालायला ही अशी चालणार झाली तर आता जाओ पण मस्तपैकी इंजिन तर स्टार्ट झालाय आता डायरेक्ट आपण मच्छी बघायला जाओ बॉय टांची डंके डंके एक जगो सात आठ तीन 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 आणि हे दोन कसं बघा थांब 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 बोलू अर्धा किलोचा डब्बा साईज बघा मित्रांनो बॉयटाची साईज बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या गावातल्या बंदरावर खूप दिवस आपण त्या होडीवर होतो आपल्या बंदरावर आणि हा आपला सुजुकीचा इंजिन आहे असं खांद्यावर दररोज आणायला लागतो जिकडं आपलं जायचं असं तिकडं तर आपली तिकडं होडी आहे इथं समोर तर आपला हा इंजिन आहे ना या बोटीला लागतो की नाही आपण ते ट्रायल करायला आलो आता त्याला आपण स्टँड लावलेला म्हणून तो लागतो तिकडं याला स्टँड नाही लावला आपण तर विदाऊट स्टँड कसा लागतो ते बघा सक्सेस होते की नाही चालतोय की नाही ते पण बघायला कारण याच्यासाठी एक गॅप बनवावा लागतो म्हणजे थोडासा वरचं बघ कापायला लागतो तेव्हा तो बसतो आता तुम्हाला दाखवते कसं कापलेलं असतो तर बघू आपण मशीन बसते की नाही मशीन बसल्यानंतर आपण मच्छीला जाऊ तर आपले चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा तर चला जाऊ तुम्हाला दाखवते इंजिन कसं लावतं ते तर मित्रांनो बघा ही आपली होडी आहे तर याला पण इंजिन लावायचं आहे तर याला बघा स्टँड वगैरे काहीच नाही बघा इथं स्टँड लागला पाहिजे पण इथं स्टँड वगैरे काहीच नाही स्टॅन वगैरे काहीच नाही तर याला पण इथं बसवायचं आहे तर कसा बसवतो ते बघा तर मित्रांनो आपण याला आता हे होडीला आपण इंजिन लावणार आहे तर ही होडी आपली ना जुनी आहे आणि ती होडी होती ती नवीन होती ती गोराईची बांधलेली होती आणि ही अलिबागला बांधलेली ही 18 फुटी आहे आणि ती 20 फुटी आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे तर आपण याला इथं इंजिन लावणार आहे तर याला स्टँड वगैरे असतो तर मी याला स्टँड नाही लावला तर विदाऊट स्टँड कसा लागतो तो बघा तुम्ही याच्यामध्ये फसवायचा आणि इथं तुम्हाला सरळ भाग नसेल ना एक अशी एवढी इथं गॅप आहे ना इथं गॅप आहे ना तर एक फल्टी ठेवायची आणि त्याच्यानंतर टाईट करायचं अरे मित्रांनो बघा आता याला बघ ना कापायला लागतो एवढासा भाग चौकून कापायला लागतो तेव्हा तो याच्यामध्ये बसतो आता विदाऊट कापून कारण हा आपले हा एवढा भाग आहे ना तो छोटा आहे आपल्या दुसऱ्या होडीचा नाही एवढा भाग आहे त्याच्यामुळे हे याच्यामध्ये बसणार नाही म्हणून त्याला कापायला लागतो त्यासाठी आपण एक स्टँड लावला आहे त्याला विदाऊट कापून या छोट्या होडीला बसला आहे आणि आता आपण जेव्हा इथं लावायचं ना तेव्हा स्टँड असा इथून मागे वरती यायचा आता या साईडला वरती होईल असं वरती होईल बघा असं वरती होईल आणि या साईडला असं लावलं असतं ना मग असं वरती येईल तर ही याची प्रोसेस आहे आणि चालायला ही अशी चालणार तर असं चालणार आहे मित्रभ मित्रांनो आता आपण पाणी पण भरलं आहे आता हे लावून झालं आपला चालू करू आणि किती स्पीडला जाते ते दाखवू आणि आपण पटापट मच्छीला जाऊ तर मित्रांनो बघा आपला इंजिन लागलेला आहे आणि आपल्या पाण्यात होडी पण आली त्याला स्टार्ट करून घेऊया पहिले चॉक देऊ आपला बघा इंजिन चालू झालंय मित्रांनो चालू झाला आहे आणि बघा मस्त स्पीड आहे कारण ती मोठी बोट असून तिला स्पीड जास्त आहे ती छोटी बोट आहे तिला स्पीड जास्त असेल काही शंका नाही तर बघा म्हणजे आपली एक इंजिन आणि दोन होडीचं काम होतं आहे म्हणजे 3-4 होड्या असतील म्हणजे वेगवेगळी मच्छीची जाळं भरलेली असतील तर मग फक्त इंजिन चेंज करायची जाळं चेंज करायची गरज आहे तर तुमच्याकडे 2-3 होड्या असतील आता याच्यामध्ये खूप इंजिन येतात 2.5 पासून ते वरती खूप येतात जशी तुमची होडी असेल तसं तुम्ही चेंज करू शकता तर आता जाऊ पण मस्तपैकी इंजिन तर स्टार्ट झाला आहे आता डायरेक्ट आपण मच्छी बघायला जाऊ
आणि काय भेटते तुम्हाला दाखव. बघा किती भरलाय पूर्ण मावळ, मोठा मोठा मावळ आलाय. असे उपट्या टाकायचे. मावरा मोठा मोठा आहे, आता पुतल्यावर समजेल किती मोठा आहे आणि काय आहे ते. वारा पण जास्त आहे त्याची, मला होडी थोडी दबलते. मशीन लावली ना, कारण जेवढ्या स्पीडमध्ये आपण होडी चालवणार आणि थोडी वाराच लागेल मी ते वाढ लाटामध्ये दबलते. मित्रांनो आता बघू सुरुवात केली घेतल्या घ्यायला, तर पहिलंच बोईट आला आहे आणि पुढं पण बोईट आहे, कारण झटका दिला मला. कारण हा सिंगल पीस आहे, तर याला छोटी लागतील आणि मोठी आली ना तर फाडून जातील. इथे मधोमध आहे ना, ऑलरेडी आपल्याला पहिले पण लागली, कारण आपण थोडासा वारा होता म्हणून व्हिडिओ स्टार्ट नव्हते केले. काट्या पण आले तिकडं, आपण आहे झटका देतोय. उडला दोन आहेत वाटतं, दोन होतं का एकच होता, दोन होतं. एक बोईट आहे आणि एक पुढं एक बोईट आहे जवळजवळ, आणि त्याचे एक पुढे एक टोका बोईट आहे का काटे समजत नाही, कारण टोकावर दिसतंय काटे. हा बोईट आहे, तसंच बोईट आलंय. बघा तरत आहे टोकावर तरतच होता गेलं असत. मस्त साईज आहे बोईटाची. खूप दिवसाने बोईटाला आलो तर बोईटा मस्त लागलेत, आणि आज आपल्या साईडला आलोत. नेहमी आपण दुसऱ्या साईडला असतो नवीन होरी घेऊन, मग तिकडे बघा मोठा मोठा बोईट आहे. बघा मोठा स्पीस आहे एक, ज्याला असं व्हायचं आहे इथं पण आहे. बघा हा सिंगल पीस आहे, म्हणजे दोन बोटीचं आहे, आणि याला लागतात ना थोडीशी एवढी एवढी जाड बोईट्या लागतात. ती बोईट्या कशी आहेत, तर तिला असली तर जसं झोलामध्ये असली तर, नाहीतर तर ती असली ना म्हणजे कधी कधी घ्यायची नाही मग निघून जातात. आता ही मिडियम साईजची आहेत तर गुंतून राहतात. आता तिथे एक वरती मोठाच आहे, बघा झटका देतो. गेला 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 आहे, गुतून राहिले थोडासा. तोंडाला कुठला फक्त नाही, मोठावाला वेगळा वाटतं. ज्याला ना गुत कसला बघा किती मोठा बाहेरून आतमध्ये पीस. बघा किती मोठा, अर्धा किलोचा एवढा पीस आहे. मित्रांनो अजून एक मोठा पीस आहे, बघा तरताच आहे. सर्व तरतेच पीस आहेत, मस्त साईजचे. हे जास्त मोठी साईज असल्यानं गुतत नाही दोन बोटीला. याला 50 पास असला ना, म्हणजे याच्यामध्ये नंबर असतात. हा दोन बोटी म्हणजे 46, 45 किंवा 50, 52 असे नंबर असतात. त्याच्यानंतर ते साईज वाढत जाते. या साईजची लागेल दोन बोटी. या
याला मोठा पीस लागतो, याला टेन्शन नाही, याला 99% जात नाही, हा आपला असा झाला आहे. याला सुरुवात केली आणि पहिला स्टॉप मोठा आलेला आहे. या जाळीचं टेन्शन नाही, काही या जाळीमधून पडत नाही मच्छी, कारण अशीच पद्धती. काबुलीचं आहे, मीडियम साईजचं आहे, मोठा नाही तेवढा, मीडियम साईजचाच आहे. जाम जोडून झटकात मित्र, एक इथं एक बोट येतो पहा, दोन असणारा बघा, अर्धा किलोचा टप्पा. साईज बघा मित्रांनो, बोईटाची साईज बघा, याची साईज बघा आणि त्याची साईज बघा, किती चार गुणा मोठं आहे, चार जशी पेक्षा जास्त आहे साईज मोठी. तर मित्रांनो बघा, वरतीच एक मोठा बोईट आला आहे. पिंडाले पूर्ण आता सर्व सगळे गाबुलीचे आलेत, तर ही पूर्ण थंडीची बोईट तयार होतील. गाबुली टाकायला एक बोईट आले, या झाले तर सर्व पेंडाल तर याच्यामध्ये तीन तीन झालेत. मोठाच बोईट आलाय खाली, दणका बैठ आहे, दणका बैठ आहे. एक पुढे एक आहे, एक पुढे एक आहे ना, एक आहे. तोंड आहे ना टर्नरची गावरी असते, त्यातने हात कापला. कधी कधी त्याची खवलं असतात ना, खवलांनी पण हात कापते. तर एक आहे मोठा, पुढे एक आहे मोठा, बघा पेंडालेच सगळं मोठे मोठे. साईज बघा बैठाची, तर बघा एक टन कसा आहे तिथं. साईज बघा की बोईट आहे. दोन दोन तीन तीन बघा, चार चार लाईन लागली आहे, पूर्ण भरला आहे तो. बोईटच बोईट आहे, एक दोन तीन चार, ज्याला ज्याला नाही नाही पूर्ण बघा भरलाय, लाईन लाईन बघा बॉयटांची, डणके डणके बॉयटला एकाच जागा. सात आठ, तीन 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 आणि हे दोन, आठ लागले, आठ आणि पुढे एक आहे नऊ. साईज बघा मित्रांनो, बॉयटाची साईज. हा सिंगल पीसवाला असतं ना, तर एवढी मोठी राली नसते. हे बघा पूर्ण पेंडाल आहेत. काबुलीचं ट्यूबवर काबुली बघा, याला वाल पॉइंट. पूर्ण पेंडाल आहे, हलायला जागा नाही ठेवत असा आहे झाला. तीन तीन सहा काढली, अजूनही तीन आहेत, चार आहेत हे तीन आणि थोडे पुढे चार. किती पॉईंट आले बघा, आता ऑलमोस्ट आपली बाल्दी भरायला आली आणि वारा पण वाढला आहे, त्याच्यामुळे
आपला होडी डुलते जास्तच, त्याच्यावर मच्छी काढायला आणि चाली गेला प्रॉब्लेम येते. अजून पुढे आहे बघा एक वाईट वाईट बघा मस्त साईजात बोईटाचे बरोबर आहे तो आग मोठावला नाही बरोबर आग याचा हाय एक पीस मोठाच बोईट आहे वरती बिचार तुम्ही हलवते नाही सगळा पूर्ण हलत नाही अशी बोईट लागले टणकी टणकी अर्धा अर्धा किलोची अर्धा किलोचा बोईट अर्धा किलोचा साईज बघा साईज गाबोलीच्या सर्व गाबोलीचे बघा दिसत गाबोलीचे सहा अजून एक आलाय किती आहे पुढे काय गावाच्या बाजूने सर्व उडून खाली पायावर लागतात कारण त्याचे काटे लागते ना उडून पडल्याकडे रे काटे लागतात बघ डणका पिसाला अर्धा किलोचा अर्धा किलोचा अर्धा किलोचा पीस अजून दोन दोन आहेत पुढे दोन आहेत तीन आहेत चार आहेत काहीतरी आहेत तीन का चार आहेत एक आणि हे दोन एक ज्याला वाटते सट्टे नाही सट्टावर सट्टे साईज बोईटांच्या मस्त आता ही जास्त जास्त गुंतून राहतात ना आणि मोठी साईजची आहेत ना तर ही याच जायला लागतील एक पुढचा छोटासा पीस आहे त्याला नाही लागणार त्याला लागला तर छोटा लागेल मोठी नाही लागणार अजून एक डणका पिसायला तो वरते शेपूट काढलेला तर मित्रांनो इथे मोठासाच बोट आहे शेपूट दाखवलेला गेला वाटतं नाही नाही त्याच्यावरते तर मोठासाच आहे दोन आहेत एक छोटा एक मोठा आहे वरती स्टॉकालर आहे अर्धा किलोचा पीस आला अर्धा किलोचा किती मोठा साईज बघा मित्रांनो किती मोठा साईज आहे तर मित्रांनो बघा खूप दिवसाचं बोईट मारला सर्व डंकी डंकी बोईट मोठी बोईट काबुलीचा 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 बोईट काबुली बाहेर आले बघा
बरे बिंबरे मिक्स अजून आपल्याला त्या पिशवीमध्ये ही आपली पूर्ण मोठी जाळी भरली अजून तो बघ याच्यामध्ये टोल मास्क मिळाला अजून त्यात आहेत एवढं फूल भरून बावल तिथं नावरा भेटले जाळी भरली पूर्ण जास्त असं गाबोलीचे गाबोली म्हणलेली पोहट यात पण गाबोले बघा गाबोलीची पोहट. तर मित्रांनो खूप दिवसांनी आपल्याला बोईट मासेमारी करायला गेलो आणि खूप दिवसांनी बोईट मावरी खूप दिवसांनी बोईट मावरा दंबर भेटला आहे मस्तपैकी मावरा भेटला आहे एकदम बालदीचे भरून मावरा आणि मोठी मोठी बोईटा भेटतो. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा. चला मित्रांनो भेटो पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.